नमस्कार, मी तुषार दळवी. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष प्रारंभ झालेलं आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्र राज्यात शिवराज्याभिषेक सोहळा देखील संपन्न झाला. महाराजांचे विचार एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेत प्रतिबिंबित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे लक्षात घेऊनच पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टी महाराजांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण 19 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडलं. 21 एकर परिसरात हा भव्य प्रकल्प आकाराला येतो. जवळजवळ 438 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे पुढील टप्पे 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. इथे शिवकालीन गडकोट, दुर्ग, किल्ले हे तर आहेतच. याशिवाय 17व्या शतकातील मूळ चित्रांच्या प्रतिकृती, शस्त्रास्त्र, राज्याभिषेक सोहळा, राजनीतीचा आदर्श असणारं आज्ञापत्र, रायगडाची 3D हवाई सफर असा भरगच्च खजिना एकाच ठिकाणी पाहायला मिळणार. तेव्हा छत्रपती शिवरायांचा इतिहास अनुभवण्यासाठी आपण सगळ्यांनी शिवसृष्टीला अवश्य भेट द्या.